वेलकम टू प्रवीणाज ब्लॉग. आणि आता मी बनवते टमॅटोची भाजी. कशी बनवते ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, तर बघा कशी बनवते. हा गाईस, तर भाजी रोजच खातो आपण, तर आज काहीतरी वेगळं बनवायचं मूड आहे, त्यामुळेच मी आज थोडंसं वेगळं भाजी बनवत आहे. ती म्हणजे टमॅटोची भाजी बनवत आहे. कशी बनवते त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर बघा. तर हा गाईज, आता मी तर 3 टमाटे घेतलेत आणि ते व्यवस्थित कट करून घेणार आहे एकदम बारीक बारीक साईजमध्ये. तर बघा, 3 टमाटे घेतलेत, त्यामध्ये एक टमाट्याला थोडासा डाग लागला होता, मी ते कट करून तुझे तर डाग लागले ते तेवढं पोषण कट करून टाकला. आता कट करत आहे, एकदम बारीक बारीक पीसेसमध्ये कट करायचं आहे. ही भाजी मी फर्स्ट टाइमच ट्राय करते गाईज, कारण मी काल एक म्हणजे व्हिडिओज बघितला, त्यामध्ये ना ती एक लेडीज असते, ती अशी भाजी बनवते टमाट्याची. ती गावाकडल्या साईडचा व्हिडिओ होता आणि त्याच्यामध्ये टमाट्याची भाजी बनवत होती. मला ती बघून असं वाटलं की मी ही रेसिपी ट्राय केली पाहिजे, कशी पण ती काय बघितली पाहिजे, म्हणून मी ही रेसिपी ट्राय केली. आणि खरंच गाईज खूप भारी बनली होती, चवीला लई भारी बनली होती. म्हणजे आपण इकडे कसं सिटी साईडला जास्त भाज्याच खातो ना, भाज्या आणि नॉनव्हेज, मग ह्या सगळं खाऊन मन भर म्हणजे तेच खात असतो आपण. कधी आपल्याला काहीतरी वेगळं पाहिजे असतं तर त्यावेळेस आपण असं काहीतरी केलं पाहिजे ज्याकडं जे खाताना आपल्याला असं गावाकडलं फील येतं. मला तर असं वाटतं, मी ही भाजी बनवली आणि खात होतं तेव्हा असं वाटतं मी गावाकडली काही गावाकडे आहे आणि तिथलंच काहीतरी खाते. गावाकडल्या आठवण करून देणाऱ्या ह्या भाज्या आहेत गाईज, साधा सिंपल, चवीला पण भारी आणि पौष्टिक असतात. नाहीतर ह्या शेतीच्या भाज्या खातो आपण, त्या भाज्याला काय एवढी चव नसते, नुसतं बोलतात ना खायचं म्हणून खायचं. नाहीतर किती भाज्या खावा किती काही खावा अंगात ताकद बिलकुल नसते. म्हणजे ते अगोदरच्या काळामध्ये कसं होतं की हेल्दी खाल्लं तर माणूस हेल्दी राहायचं, आता किती हेल्दी खावा तरी पण माणसामध्ये ती बोलतात ना हेल्दी राहत नाही किंवा आरोग्य चांगलं राहत नाही. कसं माणसाला काय ना काय म्हणजे कधी रक्तच कमी आहे, कधी कमजोरीच येते, कधी कॅल्शियमचेच कमी आहे. मग माणसाने खायचं तरी काय खायचं, सगळ्या प्रकारचं खाऊन पण जर असं हालत आहे, दूध पितो, अंडे खातो, भाज्या खातो, नॉनव्हेज खातो, सगळं खाऊन पण प्रोटीनची कमी आहे, कॅल्शियमची कमी आहे, रक्ताची कमी आहे. कसल्या भाज्या भेटतात इकडं काय माहिती गाईज, कारण त्या भाज्यातून म्हणजे ती जे विटॅमिन्स भेटले पाहिजे शरीराला ते भेटत नाहीत. म्हणतात ना उगाच आता बनवून खायचं म्हणजे खायचं असं. तर बघा, टमाटे कट करून झाले, आता कांदे कट करते. कांदे कट करून झाल्यावर लसूण साफ करायचा आहे मला. अजून लसूण साफ करून कोथिंबीर कट करायची आहे. कोथिंबीर अगोदर साफ करायची आहे, मग कट करायची. मी हा जो व्हिडिओ दाखवलाय काहीच, तो व्हिडिओ रात्रीचा स्वयंपाकाचा व्हिडिओ आहे. रात्री जे बनवलं ना ते दाखवते मी. दुपारी तर मी काल दुपारी तर नॉनव्हेज बनवलं होतं, चिकन बनवलं होते. बघा, इथं कोथिंबीर साफ करून मी हे करते, धुवून कट करायला घेते. कधी कधी गाव अशा भाज्या खायला पाहिजे माणसाने. आपण कसं बाकीच्या भाज्या तर रोजच खातो, फ्लावर, भेंडी, हे पालेभाज्या, बाकीच्या पण भाज्या खूप साऱ्या, कोबी, वांग, हे ते दुनियाभरच्यात नाही ते एक प्रकारच्या भाज्या खातो आपण, पण त्या भाज्याला तेवढी टेस्ट नाही जेवढी ह्या अशा भाज्यांना टेस्ट आहे. हे ना गावाकडल्या भाज्या असतात अशा साध्या सिंपल, ह्यांना वेगळीच चव असते आई. मला हे जाम आवडतात खायला, असे कधी कधी मी अशा भाज्या पण खात असते, कारण मला
मला गावाकडचं जेवण आवडतं, त्यामुळे असं बनवून खाते मी. तर बघा, मी आता सगळं त्यासाठी कांदा टमाटर सगळं कट करून ठेवले, आता त्याला फोडणी द्यायची तयारी करत आहे. इकडे लसूण साफ करत होते ना मी, तेव्हा असं व्हिडिओ आहे हा. आता तुम्हाला दाखवते मी काय काय कट करून ठेवले. बघा, लसूण ठेसून ठेवलं आहे आणि टमाटे कट करून ठेवले आहेत, कांदे कट करून ठेवले आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं व्यवस्थित कट केलं आहे. आणि आता मी फोडणी देत आहे. फोडणीसाठी कढई ठेवली गॅसवर आणि त्याच्यामध्ये आता तेल टाकते. अगोदर तेल टाकून झाल्यावर बाकीचे जिनस टाकेन. दिल के मेहमान हो गए ओ जाने जाना खो गए, धीरे धीरे आप मेरे दिल के मेहमान हो गए. सॉरी, मध्ये डिस्टर्ब केले मी तुम्हाला. हे बघा, आता मी कढाई ठेवली आहे आणि तेल टाकलं आहे. तेल गरम व्हायला थोडी वेळ लागतोच ना आपल्याला, ही कढाई थोडी जाड आहे तर याला जरा जास्त वेळ लागतो तेल गरम व्हायला. मग तो पूर्ण मी पाणी घेऊन पाणी पित होती. मध्ये मध्ये मला खूप ताण लागतं स्वयंपाक बनवत उभारते ना, बार बार पाणी पिते, काय माहीत स्वयंपाक बनवते वेळेस जास्त ताण लागते मला. तर आता बघा, राई घेतली, राई टाकली आणि आता जिरं टाकते, लसूण टाकते, त्याला व्यवस्थित फिरवून घेते. ओ जाने जाना खो गए, धीरे धीरे आप मेरे दिल के मेहमान हो गए. हे बघा, कांदा टाकले, कांदा व्यवस्थित परतून घेणार. थोडासा ब्राउनिश कलर चेंज झाला ना, थोडा ब्राऊन कलर झाला ना, मग त्याच्यानंतर टमाटा टाकायचं. कांदा टाकल्या टाकल्या थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर शिजतो. मी असंच करते, ज्या ज्या वेळेस मी भाज्याला फोडणी देते ना, त्या वेळेस मी असंच करते, कांदा टाकल्या टाकल्या तुरंत मीठ टाकते थोडंसं, मग ते कांदा लवकर शिजतो. बघा, कांदा फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित. हे कांद्याचा थोडा कलर चेंज झाला ना, मग टमाटे टाकूयात. मग बघा, टमाटे टाकून घेतलं, आता टमाटे परतून घेऊयात व्यवस्थित. आणि त्यामध्ये आपल्याला अजून हळद, मीठ, मिरची हे सगळं टाकायचं आहे. टमाटे थोडं शिजू द्या, त्याच्यानंतर आपण मीठ मिरची हळद टाकूयात. मीठ तर टाकलं थोडंसं, अजून थोडंसं ॲड करेन नंतर. त्याच्यानंतर टाकले टमाटे, थोडं शिजल्यासारखे वाटले, मग त्याच्यानंतर टाकले हळद. हळद टाकून झालं, हळद व्यवस्थित परतून घेतली तेलामध्ये. त्याच्यानंतर टाकणार मिरची. ज्याच्यावर आपण फोडणी देतो ना गाईज, आपण त्याचा कोणती पण एक दिवस टाकतो, जसं राई टाकतो तर त्या राईला व्यवस्थित तडतोड दिलं पाहिजे तेलात. कांदा टाकतो तर कांद्याला बरोबर शिजला पाहिजे, तेव्हा टाकायचं. तिथं कसं होतं, मग कच्चं कच्चं टेस्ट लागत नाही, चांगलं टेस्ट येतं जेवणाला. त्यामुळे ते जे पण फोडणीचे जिनस टाकतो ना आपण, ते व्यवस्थित तेलात परतवून व्यवस्थित त्याला शिजलं पाहिजे किंवा व्यवस्थित परतवलं पाहिजे तेलात, तेव्हा ते भाजीला चव येतं, म्हणजे भाजी चवीला भारी लागते. बघा, थोडीशी मिरची टाकली, ही कलरवाली मिरची आहे. बघा, मार्केटमध्ये त्याचा लाल पावडर टाकतो, मिरची पावडर तोवाला आहे तो. मला ना आता घरगुती मिरची फ्रेश टाकायची होती त्यामध्ये. आपल्या घरगुती मिरचीचे टेस्टच वेगळे असते, सगळंच वेगळे असते, त्यामुळे ते थोडंसं ॲड करायचं. आता मी ह्याच्यामध्ये ना बघा इक्वल टाकते दोन्ही, ते थोडंसं टाकलं, हे थोडं टाकलं, आता हे मिक्सअप करून मग ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून ते झाकून. भयंकर झोप येते गाईज, गावाकडली जी मिरची भाजी संपत आलेली आहे. थोडस राहिलं आता. हा, टमाट्याची भाजी झाल्यानंतर मिरची भेटते.
टमाटे म्हणजे त्याचा जो वास आहे कोथिंबीरचा त्या भाज्यात उतरायला पाहिजे म्हणून. बघा आपली टमाट्याची भाजी बनवून तयार आहे खाण्यासाठी. आता टमाट्याची भाजीसोबत काय बनवू शकतो तसं ते भाकरी बनवू की चपाती बनवू, पण भाकरीचं पीठ संपलेलं होतं, दळायला ठेवलं आहे तर चक्कीवरून घेऊन यायचं झालं नाही, काल काम खूप होतं काल त्यामुळे चक्कीवर काय गेले नाही, आज जाऊन आणते. आणि आता मी बोलले की आता चवारीचं पीठ नाही तर ठीक आहे ओके, आता चपात्याचं पीठ आहे चपाती बनवूयात. चपाती बनवायला घेत आहे बघा इथं पीठ चाळते मी, असं दळून आणल्यावर सगळं चाळून एकत्र चाळून ठेवत नाही, रोज जेवढं लागतं मला तेवढं त्या हिशोबाने चाळून घेते. काही काही लोक ज्या दिवशी गहू जवार दळून आणतात त्या दिवशी त्याचं पीठ चाळून ठेवतात, म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा ते चपात्या करायला उभारतील तर डायरेक्टली घेऊन करू शकतात असं. माझं तसं नाही, मी ज्यावेळेस मला लागतं त्यावेळेस मी चाळून घेते, पण चाळल्याशिवाय करत नाही, मी चाळूनच घेते. आज चक्कीवर जाणार होते पिठासाठी पण नाही गेली, कामात वेळच भेटला नाही गाईस. काय करायचं, काम करणारी घरात घरात काम करायला एकटीच आहे ना मी, घरात सगळं करून मग परत चक्कीवर जायचं म्हटलं तर मग नको वाटतं. एकतर चक्कीवर जायचं म्हटलं तर मग सकाळी जावं लागेल 10 वाजता. हे बघा आता चपातीच पीठ मळून घेतले आणि आत्ता बनवणार चपाती. गॅसवर तवा ठेवला आहे, चपाती लाटली, आता ही चपाती टाकणार तव्यावर. तर हा गाईज हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय, टाटा.